चला तर पाहुयात लागणारे साहित्य. मी घेतलेले आहे पांढरे तीळ, मीठ, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, चिंचेचं पाणी आणि बेसन पीठ. ही आहेत आपले आळूची पाने. पेपरने पुसून घेऊया. एकदम सुकी करूया, मागून पुढून स्वच्छ करूया. आपल्याला ही सगळी पानं तसेच टिश्यू पेपरने किंवा किचन पेपरने पुसून घ्यायची आहेत. सर्वात प्रथम आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊया. एक वाटी, 10 पानं असल्यामुळं मी ही एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. मग आपण टाकूया अर्धा चमचा हळद, एक चमचा तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि मी टाकते 5 ते 6 चिंचाचं कोळ. 5 ते 6 चमचे चिंचेचा कोळ. आता आपण टाकूया आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. हे आपण सगळं एक जीव करून घेऊया. त्याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडस पाणी. आपण हे मिश्रण एक जीव करून घेऊया. बॅटर आपले छान मिक्स झालेले आहे. चला तर पाहूया आपण कसं बनवायचं. चला तर पाहूया. हे वडीला कव्हर करून घ्यायचं आहे. मी हे आळूचं पान घेतलेलं आहे. चला तर पाहूयात आपण आळूची वडी. मी हातानेच लावते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्यानेही लावू शकता. मी 5 पानांची एक वडी बनवणार आहे. आता आपण ह्याच्यावर अजून एक पान ठेवूयात. अशा प्रकारे आपल्याला 5 पानं एकावर एक ठेवून ह्याची वडी बनवायची आहे. अशा प्रकारे ही वडी आपल्याला पहिली फोल्ड करून घ्यायची आहे. मग आपल्याला अशी एक फोल्ड करायची आहे. आपल्याला अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे. की आपली वडी छान होईल. आपल्या वडीला सेम छान येईल. ही वडी मी फोल्ड करते. ही 5 पानांची वडी आहे. ही कुठेही फाटलेली नाहीये. ही छान अशी फोल्ड झालेली आहे. मी एका पातेल्यात पाणी ठेवलेले आहे. मी त्याच्यावर ठेवते ही चाळण. या चाळण्याऐवजी दुसरी जरी चाळण असेल तरीही चालेल. आता मी ठेवते त्याच्यामध्ये आळूची वडी. हे आपल्याला वाफेवर शिजवायची आहे. ह्याच्यावर मी आता एक स्टीलचं झाकण ठेवणार आहे. त्याच्या साईजनुसार मी स्टीलचं झाकण ठेवणार आहे. आता मी गॅस ऑन करते आणि स्लो गॅसवरच ठेवणार आहे.
15 ते 20 मिनिट आपण हे स्लो गॅसवरच ठेवूया. 20 मिनिटे झालेली आहेत. ही आपली आळूवडी तयार झालेली आहे. आता आपण तिला कट करून तळून घेऊया. आळूवडी तयार झालेली आहे. मी कट करून घेतलेली आहे. मस्त शिजलेली आहे. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल ओतलेले आहे. तेल गरम झालेले आहे. आता आपण त्याच्यात आळूवडी सोडूया. ते आपल्याला डीप फ्राय करून नाही घ्यायची, हलकी तळून घ्यायची आहे. आपण एका प्लेट मध्ये सर्व करून छान खुशखुशीत आणि खूप मस्त झालेली आहे. त्याच्यावर आपण टाकूया व्हाईट तीळ. हे तीळ व्हाईट होते, मी भाजल्यामुळे ते ब्राऊन झालेले आहे. ही झालेली आहे आपली तयार आळूवडी. मी घेतलेली आहे शेजवान चटणी.